समर्थ फर्निचर अँड मॉल, प्रत्येक राजकुमारीसाठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर। खास लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। 22 नोव्हेंबर 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये बुकिंग करणाऱ्या दोन भाग्यवान जोडप्यांना दुबई ट्रिप अगदी मोफत। पत्ता शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले। संपर्क 98569664663 आणि 92 84 25 76 19। राहता नगरपालिकेला मुख्य अधिकारी कधी मिळणार असा सवाल उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केलाय। गेली काही वर्षांपासून राहता नगरपालिकेला मुख्याधिकारी नसून राहता नगरपालिका राम भरोसे सोडली आहे असा आरोप राहताचे शिवसेना उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केलाय। सध्या जो मुख्याधिकारी नेमलाय तो 6-6 महिने नगरपालिकेत येत नाही, काही काम असेल तर संगमनेरला बोलावलं जातं। राहता नगरपालिकेच्या कामकाजाबाबत इतर नगरसेवकांना बोलवलं जात नाही। नगरपालिकेत मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण केलं जातं। शिवसेनेचे नगरसेवक असल्यामुळं विकास होत नसल्याचा आरोप राजेंद्र पठारे यांनी केलाय। सन्माननीय आमदार एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे कलेक्टर ऑफिस येथे जिल्हा नियोजन भवनात मीटिंग आयोजित करण्यात आली, आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली। या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने विकासाची कामं जे काय प्रलंबित आहे किंवा जे काय विकास कामं पुढील करायची आहे या संदर्भात चर्चा होती। या बैठकीदरम्यान मी सन्माननीय आमदार साहेब यांच्याकडे विनंती केली, गेल्या 2.5 वर्षापासून राहता नगरपरिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही, 1.5-2 वर्षापासून कार्यालयीन अधीक्षक नाही। म्हणजे इथला जो कारभार जर बघितला तर हा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी इथं कायमस्वरूपी उपलब्ध नाही आहे। एक अधिकारी नसल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचे सर्वसामान्य जनतेचे जे काय अडीअडचणी असतील जे प्रश्न असतील ते कुठल्याही प्रकारे सोडवले जात नाही किंवा त्याला त्या ठिकाणी टाळाटाळ केली जाते कर्मचाऱ्यांमार्फत। या संदर्भात मी आमदार शिंदे साहेबांकडे या ठिकाणी मागणी केली की आम्हाला राहता नगर परिषदेला लवकरात लवकर कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा अशी विनंती केली, तर ते त्यांनी त्या गोष्टीला लवकरच तुमच्या नगरपरिषदेला मुख्याधिकारी देऊ असं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरा जो विषय होता का काही दिवसापूर्वी IAS म्हणून ज्या मुख्याधिकारी होत्या राहत्याच्या मित्तल मॅडम म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या मुख्याधिकारी होता, तर त्यांच्या कार्यकाळात जो त्यांनी काय कामाचा आढावा घेतला किंवा काम बघितलं त्या कामामध्ये काही ठिकाणी त्यांना फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून आला। त्या भ्रष्टाचाराच्या आधारे त्यांनी नगरविकास खाते प्रधान सचिव यांना ज्या ठिकाणी अहवाल पाठवलेला आहे त्या नगराध्यक्ष यांना त्या ठिकाणाहून पदावरून हटवण्यात यावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे। परंतु जो अहवाल पाठवला त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस होते, त्यामुळं अध्यक्ष या भाजपाच्या असल्यामुळं हा अहवाल त्या ठिकाणी पेंडिंग होता। ह्या अहवालाबाबत नागरिकांनी या ठिकाणी मला मागणी केली विनंती केली की गेल्या 4 वर्षापासून राहत्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही आहे, विकास करण्याऐवजी हे गाव पूर्ण भकास होत चाललेलं आहे आणि असंच जर चाललं तर या 5 वर्षात शहराचा कुठल्याही प्रकारे विकास होणार नाही अशी मागणी केली असता मी आमदार शिंदे साहेबांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की जो काय मित्तल मॅडम यांनी जो अहवाल पाठवलेला आहे या अहवालावर आपण तातडीने कारवाई करावी व सामान्य जनतेला नागरिकांची जी काय अपेक्षा आहे या पूर्ण कराव्या अशी या ठिकाणी त्यांना विनंती केली आहे। या विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, त्यांनी सांगितलेला आहे की या अहवालावर लवकरात लवकर आपण कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले। तर नगराध्यक्ष भाजपाचा आणि उपनगराध्यक्ष शिवसेनेचा असा वाद चालू आहे, त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। भाजपाचे नगराध्यक्ष असल्यामुळं मनमानी कारभार ते करतायत, कारण काही महिन्यांपूर्वी IAS अधिकारी मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र अनेक काळाबाजार राहता नगरपालिकेचा बाहेर आल्यामुळं राजकीय दबाव आणून मित्तल यांची बदली करण्यात आली, त्यानंतर मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी वाढलाय। या सर्वाच्या मागं कुणाचा हात आहे आणि कुणाच्या सांगण्यावरून कामकाज चालतं असा सवाल आता उपस्थित झालाय। हा वाढणारा भ्रष्टाचार थांबण्यासाठी एका IAS अधिकाऱ्याची मागणी राजेंद्र पठारे यांनी नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, तर आता उपनगराध्यक्षच मुख्याधिकाऱ्यांची मागणी करतायत, तर नगराध्यक्षांनी मात्र 5 वर्षात कुठलीही मागणी केली नाही।
यामागे काय राजकारण असेल असाही प्रश्न आता नागरिक उपस्थित करतायत. लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, राहता.